नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण लूपिंग स्टेटमेंटमधील पुढील स्टेटमेंट पाहतोय की जे आहे व्हाईल लूप. या व्हाईल लूपच्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी डिक्लेरेशन एरियामध्ये म्हणजे सीएलआर एसीआरच्या अगोदरचा जो भाग आहे तो डिक्लेरेशन एरिया म्हणून विचारात घेतला जातो. तर या एरियामध्ये आपण आय नावाचं एक व्हेरिएबल तयार केलेलं आहे आणि हे व्हेरिएबल इंटीजर टाईपचं आहे. तर इंटीजर आय म्हटल्यामुळे आपल्याला मेमरीमध्ये एक आय नावाचा ब्लॉक तयार होणार आहे आणि मग इज इक्वल्स टू साईन आपण त्याला किंमत असाईन केल्यामुळं त्या मेमरी ब्लॉकमध्ये किंमत देखील असाईन होणार आहे. तर आत्ता आपण या ठिकाणी 1 ही किंमत मेमरी ब्लॉकमध्ये आय या मेमरी ब्लॉकमध्ये काय केलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे, आय या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेली आहे. त्याच्यानंतर सीएलआर एसीआर नंतरचा जो भाग आहे तो प्रोसेसिंग एरिया म्हणून आपण विचारात घेतो. तर या प्रोसेसिंग एरियामध्ये आपण आय या व्हेरिएबलला प्रोसेस करणार आहोत आणि आय या व्हेरिएबलला प्रोसेस करण्यासाठी आपण फाईल लूपचा वापर करणार आहोत. फाईल लूप निर्माण करण्यासाठी फाईल कीवर्ड यूज करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पॅरेंथेसिस ब्रॅकेट वापरायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंग करली ब्रॅकेट आणि एंडिंग करली ब्रॅकेटच्या सहाय्याने व्हाईलचा ब्लॉक तयार करायचा आहे, व्हाईलचं घर तयार करायचं आहे. आणि ह्या व्हाईलच्या घरामध्ये शिरण्यासाठी किंवा ह्या व्हाईलच्या ब्लॉकमध्ये शिरण्यासाठी आपणाला व्हाईल सोबत येणारं जे पॅरेंथेसिस ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये कंडिशन मांडायची आहे. ही कंडिशन ज्यावेळी ट्रू म्हणून सॅटिस्फाय होईल त्याचवेळी आपण या व्हाईलच्या घरामध्ये शिरणार आहोत. तर आता आपल्याकडे जो आय नावाचा व्हेरिएबल आहे त्याचा वापर करून आपण एक कंडिशन तयार करूया. आय इज लेस दॅन इक्वल्स टू 3, म्हणजेच आयची किंमत ज्यावेळी 3 पेक्षा लहान असेल किंवा इक्वल्स टू 3 असेल त्याचवेळी आपण ह्या व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरू शकणार आहोत. तर सद्यस्थितीमध्ये जो आय आहे त्याची किंमत आहे 1 आणि तो लेस दॅन 3 आहे. इक्वल्स टू नसला तरी लेस दॅन 3 आहे, म्हणजेच कंडिशन एक ट्रू आहे. त्याच्यामुळे आपण फाईल लूपच्या आतमध्ये शिरणार आहोत आणि या व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरल्यानंतर आपण फाईल लूपसाठी जे काही प्रोसेसिंग असेल ते आपण या ठिकाणी मांडणार आहोत. तर सद्यस्थितीमध्ये आपण या ठिकाणी एक प्रिंटएफ स्टेटमेंट मांडूया. तर हे जी प्रिंटएफ स्टेटमेंट आहे हे फक्त ज्यावेळी व्हाईल लूपमधील कंडिशन ट्रू असेल त्याचवेळी ते रन होणार आहे. तर या ठिकाणी प्रिंटएफमध्ये मांडूया आपण स्लॅश एन, म्हणजे न्यू लाईन वरती आपल्याला प्रिंट करायचं आहे आय इज इक्वल्स टू आणि आय इज इक्वल्स टू नंतर आपल्याला एक किंमत प्रिंट करायची आहे ती आहे आय या व्हेरिएबलच्या आतमधली. तर आय या व्हेरिएबलच्या आतमधली जी किंमत आहे ती पिकअप होण्यासाठी आपल्याला परसेंटेज डीचा वापर करावा लागतो. तर ह्या पूर्ण स्टेटमेंटमुळे आपल्याला स्क्रीनवरती आय इज इक्वल्स टू 1 ही किंमत प्रिंट होणार आहे, कारण की सद्यस्थितीमध्ये 1 ही किंमत आय या व्हेरिएबलमध्ये आहे. आय या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर आपल्याला आय ला मॉडिफाय करायचं आहे आणि हे मॉडिफिकेशन आपण इन्क्रिमेंटेशन अथवा डिक्रिमेंटेशनच्या सहाय्याने करू शकतो. तर आपणाला या व्हाईल लूपच्या सहाय्याने आपल्याला 1 ते 3 अंक प्रिंट करायचे स्क्रीनवरती. त्यामुळे आपल्याला 1 कडून 3 कडे जात असताना इन्क्रिमेंटेशनचा विचार करायला पाहिजे आणि हे इन्क्रिमेंटेशन आपल्याला 1 1 करायचं आहे, म्हणजे 1 2 आणि 3 असे नंबर प्रिंट करत असताना आपल्याला 1 1 इन्क्रिमेंटेशन झालं पाहिजे प्रत्येक टप्प्यामध्ये. तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आय हा प्रिंट होतोय आणि आय ला मॉडिफाय केलं जात आहे आणि हे मॉडिफिकेशन आपण प्लस प्लसचं करतोय, म्हणजे 1 मॉडिफाय करतोय. जर आपणाला हे समजलं नसेल किंवा हे जरा जड जात असेल तर आपल्याला आय ला 1 मॉडिफाय करायचं आहे. हेच काम आपण आय इज इक्वल्स टू आय प्लस 1 असंही देखील करू शकतो. ओके, तर आय प्लस प्लस किंवा आय इज इक्वल्स टू आय प्लस 1 ही मांडणी आपण करू शकतो किंवा यापैकी एक कोणती तरी मांडणी आपण या ठिकाणी करू शकतो. ओके, तर या ठिकाणी आय मॉडिफाय होणार आहे, म्हणजेच आयची किंमत आता किती होणार आहे, 1 + 1 म्हणजेच 2 होणार आहे, म्हणजेच आय आता मॉडिफाय झालेला आहे की ज्याच्यामध्ये आयची किंमत आहे 2. तर ही जी 2 किंमत आहे ती पुन्हा फाईल लूपकडे जाऊन चेक केली जाणार आहे, म्हणजेच आयची किंमत या ठिकाणी 3 सोबत चेक केली जाणार आहे. सो आय इज लेस दॅन 3 ही कंडिशन ट्रू आहे का, होय ट्रू आहे. इज इक्वल्स टू नसलं तरी एक कंडिशन त्यातील ट्रू आहे की जी सांगत आहे की 2 ही किंमत 3 पेक्षा लहान आहे, म्हणजेच कंडिशन या ठिकाणी ट्रू सॅटिस्फाय होत असल्यामुळे आपण व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरणार आहोत आणि मग प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला आय मध्ये असणारी जी नवीन किंमत 2 जी आहे ती प्रिंट होणार आहे. तर आय इज इक्वल्स टू 2 ही सेकंड किंमत आपल्याला स्क्रीनवरती प्रिंट होणार आहे आणि मग त्याच्यानंतर आय मॉडिफाय होणार आहे. तर आयची किंमत आता किती होणार आहे, आय इज इक्वल्स टू आय प्लस 1 म्हणजेच 2 + 1 म्हणजेच 3 ही किंमत आय मध्ये आता स्टोअर केली जाणार आहे आणि ही आय मध्ये येणारी नवीन किंमत जी आहे ती पुन्हा कंडिशन मध्ये क्रॉस चेक केली जाणार आहे. तर या ठिकाणी 3 is less than 3 ही कंडिशन ट्रू आहे का, नाही. पण 3 is equals to 3 ही कंडिशन ट्रू असल्यामुळे पैकी एक कंडिशन ट्रू असल्यामुळे आपल्याला फाईल लूपच्या आतमध्ये शिरता येणार आहे आणि मग आपल्याला प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने
तिसऱ्या लाईनवरती किंवा न्यू लाईनवरती आपणाला त्या ठिकाणी आय इज इक्वल्स टू 3 ही किंमत प्रिंट होणार आहे, कारण की आय मध्ये सध्या किंमत किती आहे 3 ही किंमत आहे. त्यानंतर आपण आय जो मॉडिफाय करतोय तर या मॉडिफिकेशनमुळे काय होणार आहे 3+1 म्हणजे आय मध्ये 3 किंमत आहे आणि +1 केल्यामुळे त्या ठिकाणी 4 ही किंमत तयार होणार आहे. सो आय मध्ये आता 4 जी किंमत तयार झालेली आहे ती पुन्हा क्रॉस चेक करण्यासाठी व्हाईल लूप कडे पाठवली जाणार आहे. सो 4 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3, तर यामधील कुठलीच कंडिशन ट्रू सॅटिस्फाय होत नाही आहे, म्हणजेच 4 ही किंमत ना लेस दॅन 3 आहे ना 4 हा 3 इक्वल आहे, म्हणजेच यामधील दोन्हीपैकी कोणतीच कंडिशन ट्रू सॅटिस्फाय होत नसल्यामुळे आपण व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरणार नाही आहोत आणि व्हाईल लूपच्या आतमधलं जे काही काम आहे ते पूर्ण केलं जाणार नाही किंवा ते एक्झिक्यूट होणार नाही आहे. तर कंडिशन फॉल्स झाल्यामुळे आपण ह्या व्हाईल लूपच्या बाहेर पडणार आहोत. कंडिशन फॉल्स ज्यावेळी होणार आहे त्यावेळी आपण व्हाईल लूपमधून बाहेर पडणार आहोत आणि तिथून पुढचं जे काही काम असणार आहे ते कंटिन्यू होणार आहे. तर तिथून पुढचं जे काम आहे ते एक्झॅक्टली गेट सीएच नावाचा एक मेथड आहे, स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला जे काही स्क्रीनवरती प्रिंट झालेलं आहे प्रिंटेड स्टेटमेंटच्या सहाय्याने ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. तर त्यासाठी आपण गेट सीएच या मेथडचा वापर करतोय किंवा ते स्टेटमेंट आपल्याला रन झालेलं पुढे जाऊन पाहायला मिळणार आहे. तर प्रोग्राम सेव्ह करूया आणि आपण जे काही पडताळून पाहिलेलं आहे ते आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती प्राप्त होते का पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की आयची किंमत 1, त्यानंतर आयची किंमत 2, त्यानंतर आयची किंमत 3 अशा पद्धतीने आपल्याला आयची जी व्हॅल्यू आहे ती प्रत्येक टप्प्यामध्ये या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे ती आपणाला प्रिंट झालेली पाहायला मिळते. आणि हे जे प्रिंटिंग आहे हे केव्हा एक्झिक्यूट होणार आहे, ज्यावेळी कंडिशन ट्रूली सॅटिस्फाय होणार आहे, ट्रू कंडिशन म्हणून निर्माण होणार आहे त्याचवेळी हे प्रिंटिंग होणार आहे किंवा हे मॉडिफिकेशन केलं जाणार आहे. अन्यथा या ठिकाणी व्हाईल लूपच्या आतमध्ये जे काही केलेलं काम असणार आहे ते कदापिही एक्झिक्यूट केलं जाणार नाही आहे. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हाईल लूपचा जो काही सिम्पल प्रोग्राम आहे तो खूप सहज सोप्या मांडणीतून समजलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आणि जाता जाता मी तुम्हाला एक असाइनमेंट सांगत आहे की तुम्ही आता या व्हाईल लूपचा वापर करून 5 ते 1 म्हणजेच 5, 4, 3, 2, 1 असे अंक तुम्हाला स्क्रीनवरती प्रिंट करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला व्हाईल लूपचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्ही निश्चितच हा प्रोग्राम सॉल्व्ह करा. यातही तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन प्रोव्हाइड करेन. तोपर्यंत धन्यवाद.